नमस्कार, मी रेणुका, या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची बातमी. आणि ती बातमी अशी आहे की फटाके विक्रेत्यांना नाशिकमध्ये एक चांगला दिलासा मिळालाय, मोठा दिलासा मिळालाय असं म्हणायला हवं, कारण पालिका महासभेआधीच फटाके विक्रीच्या बंदीचा निर्णय मागे घेण्यात आलाय. भुजबळांच्या मध्यस्थीनं हा तिढा सुटलाय असं म्हटलं जात आहे. विभागीय आयुक्तांनी यासंदर्भातले निर्देश दिले होते, पण गमे यांनी 5 जिल्ह्यांना हे निर्देश दिलेले होते आणि भुजबळ यांनी आता प्रधान सचिवांसोबत संवाद साधला अशी माहिती सध्या कळते. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती आणि त्यामुळे फटाके विक्रेत्यांना आता दिवाळीला चांगला त्यांचा व्यवसाय होऊ शकेल अशी सध्या तरी शक्यता दिसते, कारण उत्तर महाराष्ट्रात आता फटाके विक्री होऊ शकणार आहे. आताच्या क्षणाची महत्वाची बातमी, फटाके विक्रेत्यांसाठी दिलासादायक. अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत बाग, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय नेमकं घडलेलं होतं इथपासून, नेमका हा दिलासा कशा रीतीने असू शकतो इथपर्यंत सगळं सांगाल. रेणुका, आपल्याला माहिती आहे की विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जे नाशिक विभागाचे, ज्यांनी 5 जिल्ह्यांमध्ये फटाके बंदीचे निर्देश 5 जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले होते आणि याचमुळे 22 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही आदेश द्यावे अशा प्रकारचं सूचित सुद्धा त्यांनी केलं होतं आणि याचमुळे मोठी खळबळ माजली. न्यूज 18 लोकमतनं याच बातमीचा पाठपुरावा केला. नेमके विभागीय आयुक्तांच्या या निर्णयामागचं कारण काय तेही जाणून घेतलं. ऑक्सिजन अत्यंत चांगलं देणारं शहर किंवा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आणि उत्तर महाराष्ट्राला वसुंधरा योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त पुरस्कार गेल्या वर्षी मिळाले होते ते सातत्य राखण्यासाठी, पर्यावरण राखण्यासाठी, प्रदूषण जे फटाक्यांच्या माध्यमातून होतं ते रोखण्यासाठी म्हणून विभागीय आयुक्तांनी हे निर्देश दिले होते. अर्थात त्यांचा जी आमागची भूमिका जी आहे ती अत्यंत योग्य आहे की दडाडधूम फटाक्याच्या माध्यमातून जे प्रदूषण होतं, आणखीन ओझोन लेवल जी आहे तिला धक्का लागतोय, यामुळे पुढच्या पिढीसाठी म्हणून आपण काळजी घेणं आवश्यक आहे, ही त्यांची भूमिका अत्यंत योग्य होती. पण सगळ्यात महत्वाचं याच्यात हेच होतं की जर तुम्ही हा निर्णय आत्ता घेताय तर त्याच्या आधीच महापालिका आयुक्तांनी, वेगवेगळ्या महापालिकांनी टेंडर का फ्लोट केले, वेगवेगळ्या फटाके स्टॉल्सला टेंडर का दिले, त्यांच्याकडे पैसे का घेतले, त्यांनी माल सुद्धा आणला, याचीच दुसरी बाजू फटाके विक्रेत्यांची जी परवड आहे, जी चणचण आहे, जी त्यांची आर्थिक घुसमट आहे, ती सुद्धा न्यूज 18 लोकमतनं मांडली. दोन्ही बाजू मांडल्या आणि याच्यातला समन्वयाचं आवाहन आपण लोकप्रतिनिधींना सुद्धा केलं होतं, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा केलं होतं आणि अर्थातच त्याचा पाठपुरावा सुद्धा आपण सातत्यानं करत होतो. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी आपण संवाद साधला, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी सुद्धा फटाके विक्रेत्यांनी संपर्क करावा हेही आपण सूचित केलं. त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांशी सुद्धा आपला संवाद सुरू होता आणि फटाके विक्रेते आणि त्याचबरोबर हा तिढा सुटावा याकरता योग्य ते प्रयत्न करण्याचं आवाहन सुद्धा न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं केलं. आणखीन त्याला कुठेतरी यश मिळालं हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल, कारण आर्थिक परवड, आर्थिक नुकसान हे आजच्या तारखेला कोरोना पार्श्वभूमीवर फटाके विक्रेत्यांना परवडू शकत नव्हतं अशी आहे परिस्थिती एकंदरीत नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमधली. आणि याचमुळे याचा समन्वय राखण्यासाठी म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सीताराम कुंटे प्रधान सचिव यांच्याशी केलेला संवाद, त्यांनी तातडीनं विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिलेल्या सूचना आणि याच माध्यमातून फटाके विक्रीचा जो बंदीचा जो निर्णय होता तो निर्णय मागे घेण्यात आलेला आहे. खरं तर आज नाशिक महापालिकेची महासभेमध्ये सुद्धा फटाके बंदी यावरनं चांगलेच फटाके वाजणार असे संकेत असताना हा निर्णय घेतला गेला ना, हा मोठा दिलासा फटाके विक्रेत्यांना मानला जातोय. पण त्याचबरोबर प्रचंड आवाज करणारे किंवा पर्यावरणाला हानिकारक असलेले फटाके मात्र फोडू नये आणि विकू नये अशा प्रकारची बंधनं सुद्धा घालण्यात आली आहे. याचमुळे हा योग्य तो समन्वय राखून ही यंदाची दिवाळी जी आहे ही सगळ्यांनाच योग्य ती चांगली जावो आणि पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचं रक्षण करो ही संदेश देणारी असेल यात कोणती शंका नाही. अगदी खरं, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघूया नाशिक मधली ही महत्वाची बातमी आणि फटाके विक्रेत्यांसाठी हा एक निर्णय महत्वाचा म्हणावा लागेल. बघूयाच याच संदर्भातल्या काही प्रतिक्रिया. आम फटाका विक्रेता आणि आम्ही आमच्या व्यथा आमच्या अडचणी भुजबळ साहेबांकडे मांडल्या आणि त्याच्यावरती त्यांनी आपण ज्याला म्हणतो ना क्विक ॲक्शन घेऊन माननीय प्रधान सचिव सीताराम कुंटे साहेबांकडे त्यांनी फोनवर चर्चा करून जो विभागीय आयुक्तांनी निर्णय घेतला होता तो निर्णय मागे घेण्याचं काम हे महत्त्वाचं आणि मोठं आणि सर्वांना दिलासा देणारा निर्णय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून झाला आहे. पुढच्या बातमी एक महत्त्वाची सर्वसामान्य